झालं काय कुठ मुद्देमाल पण घेऊन जा. बोला. बोला सर. आज आमचे महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे नेमणुकीत असलेले श्री सहाय्यक फौजदार श्री लांबदाडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक किसम रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मातोश्री हॉटेलच्या समोर पिस्टल घेऊन फिरत आहे अशी बातमी मिळाल्यानंतर त्यांनी आमच्या आंबाची अवगत केली. त्यानंतर आम्ही डी बी पथकातील कर्मचाऱ्यांच्या मार्फत तिथे त्या इसमाचा शोध घेतला असता त्या इसमाकडे इसम ना तिथं काळा शर्ट घातलेला इसम आम्हाला मिळून आला. त्या इसमाकडे चौकशी केली असता त्याचं नाव सचिन बाबासाहेब रायमाने राहणार चिक्कोडी असे असल्याचे समजले. त्याची अंगझरती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आलेले आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचे पिस्टल हे त्याच्या बायकोचा खून करण्यासाठी म्हणून घेतलेलं आहे असं त्यानं सांगितलेलं आहे. सदरचे पिस्टल कुठून आणले याबाबत चौकशी केली असतात. सदरचे पिस्टल त्याने MIDC कुपवाड येथील एका इसमाकडून आणलेलं असल्याबाबत सांगितलेलं आहे. त्या इसमाचा शोध सध्या सुरू आहे. सध्या या सचिन रायमाने याच्यावर गुन्हा दाखल असून हत्यार प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. मुद्देमाल कितीचा आहे? आणि मुद्देमाल 50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आहे आणि त्याला 3 दिवसाची PC मिळालेली आहे. यामध्ये या कारवाईमुळे एका महिलेचा आपण जीव वाचवण्यात यशस्वी झालेला आहे.